अकोला पश्चिम निर्वाचन क्षेत्र से भाजपा विधायक गोवर्धन शर्मा का दुखद निधन हो गया। आज राजकीय सम्मान के साथ उनका अंतिम संस्कार किया गया। अंतिम दर्शन के लिए राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहुंचे और उन्होंने अंतिम दर्शन कर लिए हैं। इस बीच कई दिनों तक उनका इलाज मुंबई के एक अस्पताल में चला। हालांकि कुछ दिन पहले ही उन्हें घर लाया गया था। इलाज के दौरान शर्मा का पिछले कुछ शुक्रवार रात करीब 8 बजे उनके आवास पर निधन हो गया। उनके निधन की खबर सुनकर राजनीतिक नेताओं द्वारा दुख व्यक्त किया जा रहा है। वह करीब 3 दशक से विधायक हैं। यद्यपि लालच जी एक नेता थे, फिर भी उन्हें चुनाव में उतारने के लिए हमें पीछे हटना पड़ा। भेटाले के बाद उन्होंने मंत्री पद छोड़ दिया। कई नेताओं के पास फोन तो है लेकिन उपलब्ध नहीं है, लेकिन लाला जी के पास ना तो फोन था, ना वे व्हाट्सएप पर थे, ना ही वे सोशल मीडिया पर थे, फिर भी यह लोगों के लिए 24 घंटे उपलब्ध रहते थे। फडणवीस ने अपनी भावनाएं व्यक्त की और लाला जी को श्रद्धांजलि देते हुए कहा कि लाला जी का लोगों के साथ व्यक्ति का संपर्क था। आमचे सर्वांचे अतिशय लाडके आणि ज्यांचा उल्लेख नेहमी जनसामान्यांचे नेते असा होतो असे लालाजी गोवर्धन शर्माजी यांचं अतिशय दुःखद निधन काल झालं आणि आम्हाला सर्वांनाच याचं दुःख देखील आहे, याचा धक्का देखील आहे। गेले वर्षभर सातत्याने ते आजाराशी लढत होते आणि अनेक वेळा अशी परिस्थिती यायची की आम्हाला वाटायचं की आता लालाजी पुन्हा फॉर्ममध्ये येतील, ठीक होतील, पण शेवटी ही झुंज त्यांनी काल संपवली। विशेषतः 15-20 दिवसापूर्वी जेव्हा ते मुंबईला ॲडमिट होते त्यांना एक प्रकारे ही चाहूल लागली होती की आता आपले अंतिम दिवस जवळ आहेत। त्यावेळी त्यांनी घरच्या लोकांना सांगितलं की मला मृत्यू यायचा असेल तर तो अकोल्यातच आला पाहिजे आणि मला अकोल्यात घेऊन चला, तीच माझी कर्मभूमी आहे। तेव्हाच खरं म्हणजे मी स्वतः डॉक्टरांशी बोललो आणि रणधीर भाऊंना देखील सांगितलं की अकोल्याला नेणं योग्य ठरणार नाही, परंतु डॉक्टरांचं म्हणणं होतं की त्यांच्या मनात जे आहे ते त्यांना करू द्या आणि छोटी डॉक्टरांची परवानगी घेऊन त्यांना या ठिकाणी आपण घेऊन आलो। लालाजी खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे नेते होते, एक मोठी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द लोकप्रतिनिधी म्हणून देखील त्यांची राहिली। सुरुवातीला महानगरपालिका असेल आणि त्याच्यानंतर 30 वर्ष त्यांनी आमदार म्हणून काम केलं आणि या सगळ्या कामामध्ये त्यांची एक वेगळी प्रतिमा होती। लालाजींचा संबंध संपर्क असा होता की त्यांना कधी कोणी नाही म्हणायचं नाही। एक अतिशय संघर्षशील नेतृत्व होतं। ज्या विषयावर लालाजी लढाई करायचे त्या विषयावर ते ठाम असायचे, पण त्याचवेळी एक अतिशय जिंदादिल अशा प्रकारचं नेतृत्व देखील त्यांचं होतं। प्रेमाचे संबंध, व्यक्तिगत संबंध हे प्रचंड ते जपायचे। आमच्याशी देखील माझ्यासारख्या एका वयाने त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या कार्यकर्त्याशी देखील त्यांचे तेवढेच जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे संबंध असायचे। अनेक वेळा मुख्यमंत्री म्हणून एखादं काम ते घेऊन यायचे, त्याच हक्काने ते मला सांगायचे पत्र आहे याच्यावर सही कर। मी अनेक वेळा ते पत्र वाचायचो नाही, कारण मला हे माहिती असायचं की लालाजी सही मागतील तर ते जनतेकरताच असेल, ते कुठल्या दुसऱ्या गोष्टीकरता ते मागणार नाही। निस्वार्थ काय असतं, म्हणजे हा नेता असा होता की ज्यांनी मंत्रीपद मिळालेलं सोडून दिलं, हा नेता असा होता की ज्याच्यामागे आम्हाला लागावं लागायचं की लालाजी तुम्हाला उभं राहायचं, कारण लालाजी मी उभं राहत नाही आता मला यावेळेस उभं राहायचं नाही, ते ठरवून टाकायचे। मग आम्ही सगळे त्यांच्या मागे लागायचे, नाही लालाजी आपको खडा राहणं पडेगा, तुम्हाला उभं राहावं लागेल, तेव्हा लालाजी निवडणूक लढायचे। त्यामुळे सत्तेचा लोभ नव्हता, लोकांचं काम करायचं। आणि आपल्याला माहिती आहे शेवटी शोभायात्रा असेल किंवा वेगवेगळे आयोजन असतील यामध्ये किंवा लोकांच्या सुखदुःखामध्ये लालाजींसारखा समरस व्यक्ती कधीही टेक्नॉलॉजीची चिंता केली नाही, कधी सोशल मीडियाची चिंता केली नाही, कधी व्हॉट्सॲपची चिंता केली नाही। त्यामुळे मला असं वाटतं की लोकांनाही त्याची सवय होती, कारण लोकांना माहिती होतं अनेक वेळा फोन असूनही नेते अवेलेबल नसतात,
नालाजी फ्लो नसो का नसो 24 तास लोकान अवेलेबल होते। हा त्यांचा खरा म्हणजे ज्याला आपण मैन टू मैन कॉन्टैक्ट म्हणतो, ही लालाजी की खासियत। कोला से BCN न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट।